ठरवायचंय काय लक्षात ठेवायचं औरंगजेबाचं, औरंगजेबाचं लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी, त्याचं राज्य होतं हे तुम्हाला सर लक्षात ठेवावंच लागणार आहे. नाही ते तर स्वीकारतातच की कोण स्वीकारते, त्याचं राज्य होतं. तुमचा भाषा, तुमची भाषा सुद्धा कशी आली, औरंगजेब आली. बरं, तुम्ही औरंगजेब म्हणत नाहीयेत. नाही मी दोन्ही प्रश्न एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागला. तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात. प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही आहेत. तुम्ही त्याला त्याचा धर्म काय आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला आहात. प्रश्न असं एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही देश उभा करत नाही आहात. बर, तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय. माझा धर्म काही असेल, मी ह्या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता, कोण म्हणतंय? अहो तो तर राज्य करायला आक्रमण करून आला. कुठून आला? परदेशातून आला. कुठून? त्यावेळच्या. मग आता पुन्हा तुम्ही चुकताय. तो कोणाचा पोरगा आहे? जी कोणाचा पोरगा आहे तो औरंगजेब जन्मत आहोत मध्ये असताना. तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना. टिळक वाचलंय का? जी सांगा आता तुम्ही. नव्हे टिळकांनी काय म्हटलं, इथल्या सारे आर्यन आले कुठून? पर्शियाची थेअरी सांगितली. टिळकांची थेअरी काय आहे? पर्शियाची थेअरी एक मांडली जाते जी इंग्रजही मांडतात की इथले उच्चवर्णीय बाहेरून आले. औरंगजेब दाहोदला जन्माला आला. हे दोघंही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत. बरं, बरोबर आहेत. औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले? माझं म्हणणं असं आहे इथले सवर्ण कुठून आले? तिथूनच आले ना. पण ही इंग्रजांची थिअरी आहे. इंग्रज, मी टिळकांची थिअरी म्हणतोय, मी इंग्रजांची थिअरी नाही म्हणत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन ठेवत्या, माझं कन्फ्युजन होत नाही कधी. टिळकांची अंटार्क्टिकची थिअरी आहे की अंटार्क्टिक मधून इथले सगळे सवर्ण आले. तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान मधून असणार आले. दोघही बाहेर, शेवटी असणारे, शेवटी दोघही बाहेरचे. बरोबर आहे. तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय, तुमचा बायसनेस आहे की नाही? अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा इंग्रजांच्या बाहेरचे आहेत. एक जुलमी असेल तर त्याचं कौतुक करायचं? तुम्ही असं जुलमी म्हणताय. मी चॅलेंज दिलं होतं. बरं, की संभाजी महाराजाला दिलेला अन्याय, केलेला हा जो अत्याचार, आणि त्याच्या त्याला ज्या पद्धतीने असणारं मारलं, ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याचं लिहून दिलेलं आहे. औरंगजेबने त्याला पकडलं. बर, पण त्याला शिक्षा कोणी दिली? ते हिंदू पुजाऱ्यांनी दिली. माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावा ना. पण त्याचबरोबर कवी प्रश्न असायचं त्याच्यामुळे असणारं सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली. याचं कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मृतीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली. आणि सांगणारा कोण होता? ते हिंदू पुजारी होता. तो काय औरंगजेब नव्हता. त्याच्यामुळे असं तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना हे देशाचं नुकसानकारक आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आत्ताची उखळून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे. हे नुसतं असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथल्या असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं, हेच चाललेलं ह्या देशामधलं राजकारण आहे.